हिंगणघाट येथे प्राध्यापक महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार ताजा असताना सिल्लोड येथे देखील एका महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडलेला आहे. दिवसेंदिवस राज्यामध्ये असे महिलांच्या बाबतीत अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशीच एक घटना कोपर्डी येथे देखील घडली होती 3.5 वर्षापूर्वी. आता आपल्यासोबत कोपर्डीतील पीडितेचे आई वडील आहेत. अशा ज्या वेळेस घटना घडतात, महिलेला जाळून मारलं हे केलं, कसं काय वाटतं तुम्हाला? हे सगळ्यात अवघड आहे. आणि हे मला एवढंच वाटतं की मराठी समाजाचे 57 मोर्चे निघाले तरी ह्या नराधमांना 3.5 वर्ष झालं, कुठलीही शिक्षा नाही. म्हणून मला काय वाटतं, शासनाने थोडीशी दखल घ्यावा, नाही तर ह्या नराधमांना समाजात सोडावा. आणि जसं झालं, जिथं पेट्रोल ओतून ज्या मुलीला मारलं गेलं तिथंच त्या नराधमाला तिथंच पेट्रोल ओतून जर पिटून दिलं तर ह्या गोष्टींना कुठेतरी आळा बांधा बसन. म्हणूनच माझी सरकारनं मनापासून विनंती आहे की तुम्हाला जर नसेल हँडल होत तर समाजात सोडून द्या आणि समाजाला सांगा की ह्यांना मारा. कारण मला एवढंच नक्की कळतं की जिथं मुलीला पिटून देतो तो आरोपी कुठं लांब गेलेलाच नसतो, कारण तो आरोपी तिथंच असतो. मग आरोपी सापडत कसा नाही? जरी सापडला तरी त्याला धरून पब्लिकांनी म्हणा समाजाने म्हणा तिथंच पिटून दिला तर ह्या गोष्टीला आळा बांधा बसल. एवढीच माझी विनंती आहे की सरकारला जर नसरच रेटत तर समाजात सोडून द्या आणि कुठ समाजाला सांगा की तो आरोपी तिथंच मारा. एवढंच आणि ज्या औरंगाबादमध्ये जे झालं ना तेच व्हायला पाहिजे. सरकारच्या ताब्यातच आरोपी दिला नाही पाहिजे, कारण सरकार फक्त पळवाटा काढतोय. ही तारीख ती तारीख, ही तारीख ती तारीख. आज आमच्या गोष्टीला 3.5 वर्ष झालं. आत्ता कुठेतरी आमच्या कानावर आलं की 25 तारखेला तारीख आहे, पण ती बी होती का नाही हे आम्हाला नक्कीच माहीत नाही. एक तर शासनाला जमत नसेल ना तर काय करावा, ते तर पब्लिकच्या ताब्यात द्यावा. ज्या असे आरोप करत ना तेव्हा कुठतरी घटना कमी होतील. एवढी सरकारला कळकळची विनंती. लैलेश बारगजे, G24 अहमदनगर.